नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीचा माझे कुटुंब हा पाठ बघणार आहोत. चित्र बघ, ऐक, चित्राविषयी गप्पा मार. अगं आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, मी बाबांकडे बागेत जाते. बाबा बाबा, आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुलली आहेत. मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का? दादा, मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे. आजी आजोबा, तुम्ही इथे बसला आहात होय, चला आता आपण घरी जाऊया. पुढील भाग आहे वाचनपूर्व व लेखनपूर्व तयारी. जोड्या जुळव. तुमच्या डाव्या बाजूला कुत्र्याचे पिलू दाखवलेले आहेत व उजव्या बाजूला त्या पिलाची सावली दाखवलेली आहेत. तुम्हाला सावली ओळखून पिलाची व सावलीची जोडी लावायची आहेत. चला तर मग आपण जोड्या लावूया. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जोड्या जुळवायच्या आहेत. जोड्या जुळव. इथे डाव्या बाजूला चित्र व उजव्या बाजूला त्या चित्राचे नाव दिलेले आहे. तुम्हाला योग्य ते चित्र आणि नाव यांच्या जोड्या लावायच्या आहेत. कप, मासा, लाटणे. शब्द पहा, सारख्या शब्दांच्या जोड्या जुळव. उजव्या व डाव्या दोन्ही बाजूंना नावे दिलेली आहेत. तुम्हाला सारख्या नावांच्या जोड्या लावायच्या आहेत. एक जोडी लावून दाखवली आहेत. कप, मासा, लाटणे, अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लावायच्या आहेत. मुंगळा गुळापर्यंत कसं जाईल ते दाखवा. इथे टिंभांची रेष दाखवली आहे. त्या टिंभांच्या रेषेवरतून तुम्ही गिरवायचं आहे आणि मुंगळा गुळापर्यंत कसं जाईल हे दाखवायचं आहे. खाली काही टिंबांच्या रेषा दिलेल्या आहेत. त्यावरती बाणाने त्या रेषा कशा काढायच्या हेही दर्शवलं आहे. तुम्ही बाण जसा दाखवला आहे तशा रेषा काढा. हे काही आकार आहेत, यांनासुद्धा तुम्ही बाणाने दाखवल्याप्रमाणे गिरवायचं आहे. या आकारांनासुद्धा बाणाने दाखवल्याप्रमाणे गिरवायचं आहे. या आकारांनाही ज्या पद्धतीने टिपके आहे त्या पद्धतीने गिरवून जोडायचं आहे. पुढील अभ्यास आपण पुढील भागात बघूया.